आमदार बच्चू कडू यांच्या विधानासंदर्भातली महत्त्वाची बातमी। आमदार बच्चू कडू यांनी आता भारतीय जनता पक्षाला थेटपणे इशारा दिलाय। एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री पदावरून हटवाल तर परिणाम भोगावे लागतील अशा शब्दामध्ये आता बच्चू कडू यांनी भाजपला इशारा दिलेला आहे। एकनाथ शिंदेंसह त्यांचे आमदार अपात्र ठरल्यास अजित पवार मुख्यमंत्री होणार अशा चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे आणि याच चर्चांवरून आता बच्चू कडू यांनी भाजपला इशारा दिलेला आहे। एकनाथ शिंदे जर अपात्र झाल्यास अजित पवारांना मुख्यमंत्री किंवा भाजपकडून देवेंद्र फडणवीस विखे पाटील यांचे नाव सुद्धा असं काही होऊ शकतं का भविष्यात? असं होऊ शकत नाही, कारण असं जर केलं तर त्याला भाजपला मोठ्या प्रकारचा त्याचा परिणाम भोगावं लागेल। उद्या उपमुख्यमंत्री बदललं तर शिंदेसाहेबांचेही 10-5% मत आहे, तेही नाराज होणार आहे। म्हणजे नाराजीच्या सुरात असणाऱ्याची टक्केवारी जर वाढली तर तुमचे प्लॅन कुठलेच कामी येणार नाही। मग लोकं आपला प्लॅन सुरू करून देईल आणि त्या प्लॅनमध्ये मग कोणता पक्ष ठेवायचा नाही ठेवायचा ते ठरवा।